नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरी फ्रीज पाहिलेली असाल. त्या फ्रीजला लावलेला दार कधी ऑब्झर्व केले का, निरीक्षण केले का? तर त्याचे निरीक्षण करा. जेव्हा आपण ते फ्रीजचं दार ओढायला जातो तेव्हा आपल्याला थोडं जास्त बल लावावं लागते, थोडीशी जास्त ताकद लावावी लागते. आता हे असे का होत असेल, याचं मागचं काय कारण असेल? तर त्याचं मागचं मेन कारण आहे त्या दारामध्ये लावलेला चुंबक. आता त्या दारामध्ये एक चुंबक लावलेला असतो आणि त्या दाराची जी चौकट असते, फ्रेम असते, त्याच्यामध्ये एक लोखंडी पट्टी लावलेली असते. हे चुंबक आणि ती पट्टी हे दोन्ही एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात आणि त्याच्यामुळे ते दार खेचताना आपणाला थोडासा बल लावावा लागतो. आता हा जो चुंबक आहे हा आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तूंमध्ये वापरला जातो. टेलिफोन, दूरदर्शन, स्पीकर्स आणि जे काही इलेक्ट्रिक वस्तू आहे, ऑडिओ टेप रेकॉर्डर, त्याच्यामध्ये सुद्धा या चुंबकाचा वापर केलेला जातो. आता या पाठामध्ये आपण चुंबकाचे गुणधर्म, चुंबकत्व म्हणजे काय आणि चुंबकीय बलरेषा म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत.